तर राज्यामध्ये सध्या वन्यजीव सप्ताह सुरू आहे. मान्सून नंतर नुकतंच राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले. या निमित्तानं नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या पर्यटकांसाठी सायकल सफारी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. या संपूर्ण सायकल सफारीचा आनंद घेतलेला आहे आणि आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. जंगल सफारी करायची असल्याचे म्हटल्यावर तुमच्या नजरेसमोर वन विभागाची जिप्सी किंवा वन विभागाची एखादी मिनी बस येत असेल. मात्र आता विदर्भामध्ये सायकलद्वारे जंगल सफारी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ही संधी उपलब्ध झाली आहे विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये. जवळपास 48 किलोमीटरचा परिसर आहे ज्याच्यावर तुम्ही सायकलद्वारे जंगल सफारी करू शकता. एकूण 48 किलोमीटरचा हा सायकलचा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. कोलितमारा निसर्ग पर्यटन संकुल येथे पर्यटकांसाठी एकूण 40 आधुनिक सायकल्स आपण उपलब्ध करून देत आहोत आणि या सायकल्स प्रतिदिन 300 रुपये दराने आपण पर्यटकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तसेच या मार्गावरती पर्यटकांना मार्गदर्शन करण्याकरता आणि त्यांच्या सुरक्षेसाठीसुद्धा एक प्रशिक्षित गाईडसुद्धा आम्ही त्यांना सोबत देऊ. पेंच व्याघ्र प्रकल्पाला असं समृद्ध असं वन्यजीव वारसा लाभलेला आहे. विविध प्रकारचे वन्यजीव या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आपल्याला आढळतात. हा सफारी मार्ग कोलितमारा इथून सुरू होऊन कुवारा भिवसेन इथपर्यंत असा 24 किलोमीटर जाणे आणि 24 किलोमीटर येणे असा एकूण 48 किलोमीटरचा हा मार्ग आहे. आणि या मार्गादरम्यान या भागातील असे आदिवासी गावंसुद्धा लागतात, तसेच समृद्ध असं जंगलसुद्धा लागतं. या जंगलामध्ये बरेचसे हरिणवर्गीय प्राणी आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, कदाचित आपल्याला वाघसुद्धा दिसू शकतो. त्यामुळे एक अतिशय सुंदर आणि वेगळ्या प्रकारचा अनुभव पर्यटकांना याद्वारे मिळू शकेल. वन विभागाच्या या उपक्रमाला सायक्लिस्ट करून पर्यटकांकडून एक चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुमचं नागपूरमध्ये येणं होईल आणि पेंच व्याघ्र प्रकल्पमध्ये जाण्याची संधी मिळेल, या सायकल सफारीचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कोलितमारा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.